ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिंगणापुरातील शाकंभरी नवरात्र उत्सवाची उत्साह सांगता। शिंगणापूर तालुका करवीरे येथील राजर्षी शाहू विद्या निकेतन विद्यालयाच्या आवारात असलेल्या शाकंभरी मंदिर परिसरात शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता पारंपरिक उत्साहात व वेद मंत्राच्या जयघोषात करण्यात आली। जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी हजेरी लावत देवीचे दर्शन घेतलं। यावेळी देवीची महापूजा करून होम हवन करण्यात आला। वेद मंत्राच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। भाविकांसाठी देवस्थान समितीकडून चांगलं नियोजन करण्यात आलं होतं। शाकंभरी मंदिर ट्रस्ट मार्फत वासंतिक, शारदीय व शाकंभरी असे वर्षभरात 3 नवरात्र उत्सव साजरे केले जातात। यावेळी देवस्थानामार्फत शाकंभरी पौष पौर्णिमेनिमित्त शाकंभरी नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नवरात्र उत्सव काळात रोज पारंपरिक उत्सव, त्रिकाल, आरत्या, सुवासिनी पूजन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। विविध गावच्या सुवासिनी देवीला नैवेद्य म्हणून पालेभाज्या व पुरणपोळी आणतात। नवसाची पूर्ती झाली म्हणून अनेक महिला सवासन जेवू घालण्याची परंपरा आहे। यावेळी भाविकांसाठी शाकंभरी समितीकडून मोफत अन्नदान, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। गुरुवारी सकाळी मंदिराचे विश्वस्त सुहास साळुंके यांच्या हस्ते व पिंटू पुजारी या ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात देवीचा पंचामृताने स्नानविधी करून पूजा अभिषेक करण्यात आला। होम हवन करण्यात येऊन सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। त्यानंतर कोरोनामुळे शासनाच्या नियमांचं पालन करीत शाकंभरी भक्त मंडळाच्या वतीनं खिरीचा भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येऊन 7 दिवस चाललेल्या शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली। सप्तशक्तीचे पाठ, देवीची मुरली अलंकार पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम, शिंगणापुरातील किडकांडी महिला भजनी मंडळाचा दिवसभर कार्यक्रम झाला। या शुभ पर्व काळावर भाविकांनी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी हजेरी लावली होती। महान कार्यनिमित्त शिंगणापूरहून तानाजी पवार।